आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले. सध्या सगळी इकडे फिरतायत, महाराष्ट्रभर फिरतायत, देशभर फिरतायत आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे. 14 सालापासून कोपऱ्याला गुळ लावतायत. आता कोपऱ्याला गुळ कसा लागल्यानंतर काय होतं, धड चाटतं पण येत नाही आणि गुळ्या म्हटलं ती काढता पण येत नाही. 14 लावला होता 19 गुळ, 19 लावला 24, आता डायरेक्ट 2047. आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच. नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं वाटलं काय त्यांना? पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत, म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद, कारण अजूनही आपण नामांतर केलं त्यांनी नाही केलं. पण मोदीजी उद्या तुम्ही धाराशिवला येत आहे. एक तर माझी जाहीर मागणी आहे की तुम्ही जसं समुद्राच्या तळाशी जाऊन एक नाटक करून आला होतात द्वारका द्वारका म्हणून, आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही जय श्री कृष्ण बोलतो, आम्ही बजरंग बली की जय बोलतो, पण उद्या धाराशिवला येत आहे तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. आणि मोदीजी तुम्ही धाराशिवला येतच आहात, आजपर्यंत कधी तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही, निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल तुमच्या भाषण लिहिणाऱ्यांनी ते कौतुक तरी करा. तुळजा भवानीचे आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला. आणि जर तुम्ही बोलला नाहीत तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकस आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल. आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा माझ्या शिवसेनेचं जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी, त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतलाय, त्याला म्हणा घरगड्या तू तो आक्षेप बाजूला काढ. आणि जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदींवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एक तर उद्या तुम्ही जय भवानी बोला नाहीतर नका बोलू, महाराष्ट्र वाट बघतोय.